पावसाची चाहूल लागताच कोकण आणि मुंबई परिसरात तिबोटी खंड्या या पक्ष्याचं दर्शन होऊ लागतं। भारतात सापडणाऱ्या खंड्या म्हणजेच किंगफिशर पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकारानं सर्वात लहान किंगफिशर म्हणून ओळखला जातो। दक्षिण भारतामधून स्थलांतर करून केवळ प्रजनन करण्यासाठीच हा पक्षी आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दाखल होतो। मे आणि जून महिन्यातील आपल्या विणीच्या हंगामात नर तिबोटी खंड्या हा मादीला आकर्षित करून आपली एक जोडी तयार करतो। मादीला आकर्षित करण्यासाठी नर तिला विविध प्रकारचे कीटक आणि सरपटणारे प्राणी खाऊ घालतो। जोडी तयार झाल्यावर हे दोघंही नदी आणि ओढ्याच्या पात्रातील मातीमध्ये एक बीळ खणून आपलं घरटं तयार करतात। हे घरटं तयार करताना चोच आणि शरीरावर लागलेली माती स्वच्छ करण्यासाठी ते पाणवठ्यावर येतात। तिथे आजूबाजूला कुणी नाही याचा अंदाज घेऊन पाण्यात डुबकी मारून आपलं शरीर स्वच्छ करून घेतात। नर आणि मादीचं मिलन झाल्यानंतर घरट्यामध्ये मादी ही अंडे घालते। अंडी उबवण्याची प्रक्रिया हे दोघंही एकत्र मिळूनच करतात। साधारण 20 दिवसांच्या अंडी उबवण्याच्या प्रक्रियेनंतर पिल्ल अंड्यामधून बाहेर पडतात। त्यानंतर पुढचे 3 महिने त्यांना वाढवण्याचं काम नर आणि मादी दोघंही मिळून करतात। छोटे कीटक खेकडे पाल मासे सरडे हे तिबोटी खंड्याचं प्रमुख खाद्य आहे। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान हे पक्षी पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतात। केवळ प्रजनन करण्यासाठीच सह्याद्रीमध्ये येणाऱ्या या पक्ष्यांचा अधिवास हा महत्त्वाचा आहे।